7 जूनच्या रात्री पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आनंदी होते. फेसबुक व्हॉट्सअपवर एक पोस्ट व्हायरल झाली, त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्याचं कार्यकर्ते एकमेकांना सांगत होते. कोणी अभिनंदन करत होतं तर कोणी थेट त्या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या होतील असा अंदाज बांधत होतं. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली हे निश्चित मानून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात देखील केली होती. पण 8 जूनला जेव्हा केंद्रातून भाजप उमेदवारांची एक यादी आली तेव्हा त्यात पंकजा मुंडेंचं नाव कुठेच नव्हतं आणि त्या यादीमुळे पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावरच विरजण पडलं. बरं, असं यावेळीच झालेलं नाही आहे. याआधीसुद्धा 2019 नंतर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या चर्चा झाल्या तेव्हा पंकजा मुंडेंच्या बाबतीत हेच घडलंय. नावाची चर्चा झाली पण नंतर पंकजा मुंडेंना उमेदवारी मात्र मिळाली नाही. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याची नेहमीच चर्चा गेल्या 2-3 वर्षापासून होते. त्यांना 2020 मध्ये भाजपने राष्ट्रीय सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. गेली 2 वर्ष त्या राष्ट्रीय सचिव म्हणून केंद्रात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करतायत. पण तरीही पंकजा मुंडेंच्या समर्थकांना मात्र त्यांना आमदार झालेलं पाहायचंय. पण सध्याचं भाजपमधील वातावरण पाहता पंकजा मुंडेंसमोर सध्या एकच पर्याय दिसतोय, तो म्हणजे 2024च्या परळीच्या आमदार होणं. सध्याची विधान परिषद निवडणूक जी होती आहे ही 2024च्या निवडणुकीच्या आधी शेवटची संधी होती. महाराष्ट्रात आगामी विधान परिषदेची किंवा राज्यसभेची निवडणूक ही 2024मध्येच होणार आहे, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या साधारण काही दिवस आधी या निवडणुका होतील. आणि पंकजा मुंडे मात्र या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने त्यांना आता राज्यसभा किंवा विधान परिषद तेव्हा दिली जाणार नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे त्यांना आता आमदार होण्यासाठी म्हणजे पंकजा मुंडेंना केवळ परळीचा एकमेव आधार उरलाय, म्हणजे विधानसभा निवडणुकीचा आधार उरलाय. त्यामुळे आता पंकजा मुंडेंना परळी मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आत्तापासूनच करावी लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे. तेही कोणत्याही ताकदीशिवाय. आपल्या बळावर त्यांना परळीत विजय मिळवावा लागेल आणि गेल्या 3 वर्षात जे काही सुरू आहे त्याला एकदाचा पूर्णविराम त्यांना द्यावा लागेल. मात्र त्यासाठी पंकजा मुंडेंना संयम नावाची गोष्ट नेहमीच ठेवावी लागेल. बोलताना संयम ठेवणं, पक्षाने दिलेलं काम करणं आणि परळी बांधणं ही त्रिसूत्री पंकजा मुंडेंना फार महत्त्वाची भविष्यात ठरेल. महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चलती आहे हे जगजाहीर आहे. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याचं सुद्धा वेळोवेळी दिसून येतं. त्यामुळे जरी देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडेंना डावलत नसले तरी पंकजा मुंडेंना संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. अनेक जण असंही म्हणतात की त्या राष्ट्रीय सचिव आहेत म्हणून त्यांना संधी दिली गेली नाही किंवा त्यांनी निवडणूक लढवली आहे म्हणून त्यांना संधी दिली गेली नाही. पण मुळात चंद्रशेखर बावनकुळे असतील, अनिल बोंडे असतील किंवा आत्ता उमेदवारी मिळालेले राम शिंदे असतील, या तिन्ही नेत्यांकडे पक्ष संघटनेतलं मोठं पद आहे. बोंडे आणि राम शिंदेंनी तर निवडणूक लढवली, ते पराभूत झाले, पण तरीही त्यांना संधी दिली गेली आहे. पण पंकजा मुंडेंच्या बाबतीत मात्र वेगळा विचार पक्षात केला जातोय का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. जर भाजप पक्ष काही गोष्टींमुळे वेगळ्या गोष्टींमुळे वेगळा विचार करत असेल किंवा पंकजा मुंडेंनी आणखीन पक्ष संघटनेत काम करावं, त्यांना भविष्यात मोठी संधी आहे, विधानसभा लढवून त्यांनी आमदार व्हावं असं जर पक्षाला वाटत असेल तर पक्षाचा विचार हा चांगला आहे आणि पंकजा मुंडेसुद्धा त्यावर कदाचित सहमत असतील. पण जर पंकजा मुंडेंना बाजूला सारलं जात असेल तर मात्र पंकजा मुंडेंनी आता कुठेतरी वेगळा विचार करायला हवा. वेगळा विचार म्हणजे पक्ष बदलण्याचा नाही तर आपल्या कामातून, संघटना बांधणीतून जनतेचा पाठिंबा मिळवून त्यांनी पक्षाला आपली ताकद दाखवून द्यावी. आणि ते करण्यासाठी त्यांना आता 3 संधी आहेत. त्यातल्या 3 संधीपैकी पहिली संधी कोणती आहे तर जिल्हा परिषद निवडणूक, जी आगामी काळात होती आहे. निवडणुकीत नेत्यांनी केलेलं काम हे नेहमीच विचारात घेतलं जातं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली बीड जिल्हा परिषद ही त्यांना भाजपकडे घ्यावी लागेल. परळी पंचायत समितीसुद्धा आपल्याकडे घ्यावी लागेल. महाराष्ट्रात प्रचार करून त्यांना आपली ताकद दाखवावी लागेल. त्यातली दुसरी संधी म्हणजे 2023मध्ये मध्य प्रदेशच्या निवडणुका. पंकजा मुंडे सध्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. पुढील वर्षी तिथे विधानसभा निवडणूक होते. या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी केलेल्या कामाची दखल ही नक्कीच वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. पंकजा मुंडे प्रभारी म्हणून निवडणुकीत सक्रिय दिसल्या आणि ती निवडणूक म्हणजेच मध्य प्रदेशची निवडणूक भाजपने जिंकली तर त्याचा थेट फायदा हा पंकजा मुंडेंनासुद्धा होईल. आणि त्यातली शेवटची तिसरी संधी म्हणजे परळी मतदारसंघात त्यांनी आता अधिक सक्रिय व्हावं, बीडमध्ये पक्ष बांधणी करावी, दूर गेलेल्या लोकांना पुन्हा कसं जवळ आणता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत आणि 2024ची परळी विधानसभा निवडणूक
जिंकावी. निवडणुकीच्या राजकारणात परत येण्यासाठी सध्या तरी पंकजा मुंडेंकडे हाच एकमेव पर्याय दिसतोय. अशी चर्चा होते की पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात पाठवलं जाईल, म्हणजे जे पाठवलंच आहे पण निवडणुकीच्या दृष्टीने देखील पाठवलं जाईल आणि बीड लोकसभा निवडणूक त्यांना लढवण्याचं पक्ष आदेश देईल ही देखील शक्यता वर्तवली जाते. पण आता त्यांना लोकांमधून निवडून जाण्याशिवाय वेगळा पर्याय दिसत नाही आहे. नेहमीच नावाची चर्चा होणं, उमेदवारीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा पंकजा मुंडेंनी आता जनतेच्या बळावर, स्वबळावर कुठेतरी निवडून जावं, यातूनच त्यांचं राजकीय वजनही वाढेल आणि नेहमीच डावललं जात आहे ही त्यांची जी भावना आहे तीही त्यांच्या मनात राहणार नाही. शेवटी राजकारण अशी गोष्ट आहे की ज्यात कोणी कोणाचं नसतं. राजकीय वजन असलं तर नेते लोक आपल्या मागे दिसतात. उद्या आपलं राजकीय भविष्य संपलं तर तेच लोक कुणा दुसऱ्याच्या मागे दिसतील. त्यामुळे राजकारणात केवळ भावनिक राहून चालत नाही, कोणाला गृहीत धरूनही चालत नाही. राजकारणात सर्वसमावेशक व्हावं लागतं, संयम ठेवावा लागतो, दोन पावलं मागे जावं लागतं, धूर्त राजकारण करावं लागतं आणि योग्य वेळी एक मोठी झेपसुद्धा घ्यावी लागते. आता पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते त्यांना वाघीण म्हणतात. त्या आधीच अनेक पावलं मागे गेल्यात, आता संयमाने शांतपणे आणखीन दोन पावलं त्यांनी मागे यावं, त्यांनी मागे जावं आणि दोन पावलं मागे जात योग्य वेळी त्यांनी वाघासारखी झेप घ्यावी. वाघासारखी त्या झेप घेतात का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच सध्याचं राजकारण पाहता आणि भाजप नेते ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत ते पाहता पंकजा मुंडेंना भविष्यात मोठी संधी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांना विधान परिषद, राज्यसभा, आमदार यात गुरफटून ठेवण्यापेक्षा एकूणच त्यांचं राजकीय वजन कसं वाढेल याचा विचार करावा आणि त्यानिमित्ताने तसं व्यक्त व्हावं. त्यामुळे आता पंकजा मुंडे आगामी काळात कशा व्यक्त होतात, त्या दोन पावलं मागे जाऊन झेप घेतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडेंनी आगामी राजकारण कसं करावं? तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.